सावकाराविरुद्ध कारवाई करावी अशी तक्रार वारंवार करून देखील अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्यानं अखेर पैठण तालुक्यातील शेतकरी दिनकर बळीराम डाके यांनी दिनांक 18 जुलै रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयात जाऊन विषारी औषध घेतलं होतं. शेवटी 24 दिवसानंतर उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी त्यांचं निधन झालं. ही दुःखद घटना कळताच विहा मांडवा गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत शेतकरी याने गावातील खासगी सावकार प्रकाश श्रीपाद आठवे यांच्याकडून 3 नोव्हेंबर 2014 रोजी 5% व्याजदरानं 4 लाख रुपये घेऊन मालकी हक्काची गट नंबर 566 एक हेक्टर जमीन रजिस्टरीत धर म्हणून दिली होती. मात्र आठवे या सावकारानं व्याजाचा तगादा लावल्यानं डाके यांनी संबंधित सावकाराविरुद्ध पैठण सहाय्यक निबंधक श्रीराम सोन्ने यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून निबंधक कार्यालयानं सावकाराच्या घरी छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली होती. मात्र सावकाराविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं त्यांना मिळाली. शेवटी त्रस्त झालेल्या दिनकर डाके यांनी 18 जुलै रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयात विषारी औषध सेवन केलं होतं. अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ दवाखान्यात हलवलं. प्रकृती गंभीर असल्यामुळं त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल केले होते. 24 दिवस मृत्यूंशी झुंज देत मंगळवारी सायंकाळी या शेतकऱ्याचं निधन झालं. या प्रकरणी पोलीस व जिल्हा प्रशासन काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष आहे.